भजनातली एकविधता, भक्तीतली एकनिष्ठता काय असावी, प्रेमातली एकविधता काय असावी, हे हनुमंतरायांकडून शिकावं. कोणाकडून? हनुमंतरायांकडून. एकदा आई काय झालं, हनुमंतराय सीतेच्या महालात गेले. तिथं सीतामाता कपाळी कुंकू लावत होत्या. काय लावत होत्या? काय लावत होत्या? पूर्वीच्या बाया कुंकू लावायच्या. मराठी कच आहे तुमचं, जाऊ दे. सीतामाता कपाळी काय लावत होती? हनुमंतराय तिथं गेले, एकविधता एकनिष्ठता काय असावी. हनुमंतराय तिथं गेले आणि विचारलं, माते हा जो लाल पदार्थ आहे काय? आता हा बालब्रह्मचारी कधी कुंकवाशी संबंध? लाल पदार्थ काय? सीतामाता हसल्या म्हणले, हनुमंता याला कुंकू म्हणतात. तुम्ही ते कशाला लावता, कशाला भरता भांगत? अरे बाबा, हे चिमुडवर कुंकू भांगेत भरलं ना, आपल्या मालकाचं आयुष्य वाढत. एवढीच कुंकू भांगेत भरल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढतं, एवढं वाक्य हनुमंतरायाने ऐकलं. गडी आपल्या महालात गेला, डबा घेतला, घालीन लोटांगण, हा लाल झाला. आजही महाराष्ट्रात कोणत्या या मारुतीच्या मंदिरात गेले तुम्ही, तर कोणता रंग दिसतो? शेंदूर लाल चढाय, हा लाल झाला. आणि दरबारात आला, एकनिष्ठता एकविधता काय असावी हनुमंतरायांकडून शिकाव. दरबारात आले, सगळे देव हसायला लागले. अरे काय अवतार करून घेतलाय ना, असा लाल झालाय ना, कशिकांत लाल झालाय. रामप्रभू जवळ आले, म्हणले, हनुमंता अरे काय उद्योग करून घेतलं? हनुमंतराय म्हणले, देवा तुम्हाला बी हसायचं असं तर हसा ना. मी नाही हसणार बाबा, पण ही हसते त्यांना उत्तर द्यायला लागेल ना. देव हसले नाही, देवाला माहिती होतं की हनुमंतरायाने हा उद्योग केलाय माहिती त्याच्या मागं काहीतरी. मनोजवम मारुतो तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. काय वर्णन केलंय हनुमंताचं? बुद्धिमत्ताम वरिष्ठम. म्हणजे काय? बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ मानलं गेलंय त्याला. मग जो बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ आहे तो असा विचारानं काय करील का? नक्कीच काहीतरी कारण. रामप्रभू म्हणले, काय कशासाठी अवतार केलाय असं? अरे देवा तुम्हाला बी हसायचं. अरे नाही हसत बाबा, पण काय कारण काय? देवा मी सीतामातेच्या महालात गेलो. बरं मग ते त्या काहीतरी लाल घेऊन बसले. म्हटलं मग मी विचारलं काय? बरं मग ते म्हणले कुंकू आहे. बरं मग मी म्हणलं कशाला लावतात? बरं मग त्यांनी सांगितलं ते कपाळे लावल्यानंतर मालकाचं आयुष्य वाढ. बरं मग तू काय केलं? काय नाही देवा, महालात गेलो, अख्ख्या अंगाला कुंकू फासून घेतलं, गुडघे टेकवले आणि विश्वाच्या विधात्याला प्रार्थना केली की चिमुडभर कुंकू काय, आयुष्यभर अख्ख्या अंगाला कुंकू फासून फिरेन, माझा राम नजरेआड होता का म्हणे, माझा राम नजरेआड होता का म्हणे. चिमुडभर कुंकू काय, अख्ख्या अंगाला कुंकू फासून फिरेल, माझा राम माझ्या नजरेआड होता का म्हणे. ही एकविधता एकनिष्ठता हनुमंतरायांकडून आम्ही शिकावी. आमचं भजन काय, आमचं चिंतन काय, आमची टाळी भजनात अशी वाजत ती चुकून मच्छर आला तर त्याचा पोस्टमॉर्टम व्हायचा, हे असं भजन आमचं. ही एकविधता हनुमंतरायांकडून आम्ही शिकावी. जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीला जीव लावतो, प्रेम करतो, शेवटचा विधी होईपर्यंत ते प्रेम आम्ही टिकवलं पाहिजे.